नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून. आपलं गाव आपली बातमी. आगामी विधानसभेसाठी शिरूर हवेलीसाठी मी स्वतः उभी राहणार असून पहिली महिला आमदार होणार असल्याचा दावा रेखा बांदल यांनी केलाय. मंगलदास बांदल यांनीही आपल्या पत्नीच्या इच्छेला पाठिंबा देत ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हाला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान यंदाच्या शिरूर लोकसभेमध्ये महाआघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे जिंकून येतील असाही विश्वास बांदल यांनी व्यक्त केलाय. विधानसभेच्या रिंगणात पत्नी रेखा बांदल उतरणार असल्याचं म्हणत बांदल यांनी पुन्हा एकदा धांदल उडून दिल्याची चर्चा आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढराव पाटील यांना किमान 20,000 मतांची आघाडी मिळेल आणि यंदा आढराव पाटील नक्कीच चौकार मारतील असा विश्वास जिल्हा परिषदेतील गटनेते आशा बुचके यांनी व्यक्त केलाय. दरम्यान बुचके यांच्या या वक्तव्यावर अतुल बेनके यांनी उत्तर देत डॉ कोल्हे यांना जुन्नर तालुक्यात 40,000 मतांची आघाडी मिळेल असं म्हणाले. दरम्यान आता 23 मे रोजी कोणाला मताधिक्य मिळेल आणि कोण निवडून येईल हे चित्र स्पष्ट होईल. सध्या देशातील अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना आघाडीचंच सरकार येईल याबाबत विश्वास असून याचं चित्र 23 मेला स्पष्ट होईल असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. सध्या सगळ्याच एक्झिट पोलमध्ये भाजपला अधिक जागा मिळतील असा अंदाज बांधण्यात येतोय. मात्र एक्झिट पोलचे आकडे किती खरे आहेत ते 23 मेलाच कळेल असं रोहित पवार म्हणाले. सरकारबद्दलचा रोष मतदानाच्या माध्यमातून व्यक्त होणार असून आघाडीची कामगिरी चांगली राहील असं पवार म्हणाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास दिला जातोय अशी तक्रार आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. उद्योजकांना उद्योग बंद करण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते आहे. याबाबत काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेतली. त्यानंतर जगताप यांनी आता याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.